ऋतूला घ्यायचं आहे फर्निचर आणि आई पण काहीतरी घेते आणि हा पण काहीतरी घेते. माझे सगळे मित्र जाम फास्ट गाडी चालवत आहे, मित्रांनो जामच फास्ट गाडी चालवत आहे. तुला हवा टाईट होईल अशी गाडी चालवत अशी एक जी वॅगन गाडी आम्हाला दिसलेली आहे. जी वॅगन हे ऑरी ऑरीची गाडी आहे भाई, ऑरी ऑरीची गाडी, ऑरीची गाडी, ऑरी ऑरीची गाडी आहे. पण ऑरी ना ऑरीचे पप्पा आहेत वाटत. ऑरी दादा तुझे पप्पा आम्हाला दिसलेले आहेत, आमच्याकडून हॅलो सांग. ऑरी बघतो ऑरी मला बघितलंच तर नुसती इंग्लिश भावांना, नुसती इंग्लिश कट्टर नाही, फुल इंग्लिश. तर भावांना इथं आल्यानंतर मला रिलेज झालं की मी बकासुरांसोबत आलोय. काय खातायत बघा, न्यूट्रिशन एवढ्या फ्राई गेट्स वाली आणि हे जे नगेट्स असतात हे मेगडीचे, ह्यांना पण ह्यांनी पेरी पेरी करून टाकले. कसे लागतात आणि एक नंबर लागतात, एक नंबर. कसला खातोय चाटून बसून? चाटून एकदम फॅन्सी आयटम पितोय हा. तर आपण पोहोचलेलो आहोत आयकियाच्या पार्किंग मध्ये. उडव उडव याला, चिरड 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 आला, चिरड चिरड. निबंध लिहिता येतो ना ऋतू तुला? तरच चिरड, नाही तर चिरडू नको. बघा या खिडकीतून केवढा भारी व्ह्यू आहे इथना, एकदम भारी व्ह्यू आहे खिडकीत ना. आणि काय पालतोय रे खोटा, दाखव काय काय फ्रीज मध्ये उघड. डब्बे टप्परवेअरचे डब्बे, हात जर का हरवला तर मम्मी कापून टाकेल. बघू शकता मित्रांनो इकडं लॉन्चाची भरणी दाखवून दिली. कुठे लॉन्चाची भरणी? आणि लॉन्चाच्या भरणीत का तेल काढायचं बाहेर? काय किती रुपये? 1490 रुपये लॉन्चा पण आहे का भरून देतात काय एवढी का माझ्या? इथं सगळं फेक आहे. इथं बडीशोप पण भरून ठेवली आणि यात म्हणजे फेक बडीशोप आहे, चित्र लावलंय नुसता. बडीशोप बडीशोप काय नाही, चिली फ्लेक्स नाही. बस अर सगळं चिली काय चरणे आहेत आणि ह्याला काय बोलतात मला माहित नाही, दालचिनी दालचिनी बोलतो त्याला. भात पण आहे फेक भात. काय रे इथं आलेले लोक चपला इथंच काढून विसरून गेले का काय? आपल्याला पण चप्पल काढायला लागतील. कुठला हा बेडरूम? हा बेडरूम माझ्या मम्मीने बघितला ना, माझी मम्मी पासारा घालून ठेवला अख्ख्या बेडरूम मध्ये. आणि ही फॅशन आहे असं. हे बघ हा विस्कटलाय, लोकांनी बसून बसून विस्कटलाय का रे? इकडं आयकियामध्ये यांच्या घरात घरभरणी झालेली आहे. तेव्हा लक्ष्मीच्या पावलं इथं आहे घरभरणीची. हे बघा इथं सगळे कसे बसलेले आहेत. मला असं वाटतं या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे, वास्तुशांती वास्तुशांती झालेली आत्ताच.
तर तुम्ही काय म्हणता ऐक ना ठेवणार कोणाला दिसतोय एवढं सगळं भेटणार का त्यांना इंजेक्शन आणि ह्या नवरा बायकोचं हे घर आहे त्यांची फॅमिली फोटो इथे लावलेली आहे नाव कुठं लिहिली त्यांची नाव लिहिली त्यांची अरे हा कार्तिक मंजिरी मंजिरीचे दोन आहेत म्हणजे इथं पण म्हणजे बायकांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे मित्रांनो आरक्षण आहे त्यांना पण इथं पण वुमन एम्पॉवरमेंटचं नाव खाली मंजिरीला दोन का पण बायकांच्या असतात जास्त ऋतू ऐक ना आता समजा मला हा सोफा घ्यायचा आहे तर मग आपण सोफा कसा काय बास्केटमध्ये टाकून घेऊन जायचं त्यांचे दोन टाईपचे प्रोडक्ट आहेत एक येल्लो त्याच्यासोबत येतो टॅग आणि रेड टॅग रेड टॅग म्हणजे आपण फोटो काढला ना या फोनचा हा की आपण खाली जाऊन त्यांचं ते शेल्फ असतात ना त्यातून डायरेक्ट कलेक्ट करू शकतो आणि येल्लो असतो ते आयटी स्टाफला कॉन्टॅक्ट करायचा खाली अच्छा म्हणजे हे रेडवालं शेल्फमध्ये भेटून जे आवडेल ना त्याचा कोडचा फोटो काढायचा खाली जाऊन स्टाफला दाखवायचा त्याच्यावर येल्लो असेल आणि रेड डायरेक्ट आपल्याला घेता येतं खालच्या शेल्फ म्हणून अच्छा तिथे मार्क केलेलं असतं कर परत बाबू जादूवाला वाटत एक काम कर ना 3,000 त्या खिडकीतून बाहेर दगड मार जा ना धन्यवाडीचा मेसेज टाक धन्यवाडीचा मेसेज टाक बाबू जा मागे धन्यवाडीचा इकडे येतात ना ते बाबा लोक धूर मारतात ते तोंडावर ती वाटली ना वाटली एक सेकंदात फोडल मी घरात मला तर वाटतं हातातच फुटेल माझ्या काम तमाम करणार ते इथं सगळ्याचं बाल्कनी मध्ये अरे म्हणजे मम्मी चहा कॉफी वगैरे गेला पावसाळ्यात हॉल मध्ये कुठे बसायचं चहा कॉफी वगैरे पिण्यासाठी स्टूल आहेत त्या चहा कॉफी पिण्याचे जे हे चेअर्स आहेत ना त्याला म्हणतात स्टूल हा काय करतोय काय रे काय चाललं अरे या मटन बिर्याणी करतोय अरे पण गॅसच नाही पेटत बाकी सगळं चालू आहे बाकी सगळं चालू आहे प्रपोज कर मला वस्तू मॅडम आम्ही बनवलंय आज स्पेगेटी पास्ता खात का तुम्ही नाही निघते स्पेगेटी पास्ता अरे वाई अरे वा सगळ्यात चुकवलेला आहे म्हणून मागे ठीक आहे हे बघ याच्यामध्ये ठेवायचे लसूण याच्यात ठेवायचे कांदे याच्यात ठेवायची बटाटी पॉवर पफ गर्ल्स बनवतोय मी केमिकल एक्स मधून डेक्स्टर वाटण कमी पडलाय स्टिकर लावलाय फेक्स आले अरे किती मटन सगळे कच्चे मटन काय टोस्टर नाही फायर दिसतोय मला फायर आहे किचन तिकडं माणसांना राहायला घर नाही झाडांना घर आणि कबुतरांसाठी वाटत
कबुतरांसाठी याच्यामध्ये कबुतर ठेवायची, नर मादा सगळं ठेवायच्या. काय इकडं जायची मच्छी पकडायला, इकडं गलाला जिताडी वितडी सगळी भेटतात, काही विषय नाही. इकडे तरी आपल्या दुधवाला भरायची काचेची, आपल्या लोखंडाची असते त्यांची काचेची. चायना मध्ये काय भरोसा आहे ना, चायनावाले पडली ना चुक पडली तर किती रुपये नुकसान झालं आपलं असेल का, पण पैसे नाही नुकसान ना झालं इकडे येतो पाणी भरायचं बाथरूम. चल बाथरूमला जाऊन पटकन दुसऱ्याचा कट कर. तुम्हाला वाटत असेल ना ही पण आता फेक सिनरी नाही, ही फेक सिनरी नाही, ही सिनरी खरी आहे. आणि हा बघा जेवाचा ताट किती मोठा आहे, कैद्यांचा कैद्यांचा ताट आहे. अशी तेलाची बुंदली आहे ही, असा तेल टाकायचा. तेलाची बुंदलीच आहे ना काय तर बुंदलीच बोलतात तेलाची, मला माहिती. परत आला काय इकडे बिर्याणी लावली होती आम्ही, झाली का बघू, नाही झाली बिर्याणी वर खायला. सलून मध्ये गेलो ना ते बघा अशी दाढी करायची हे असते, अशी दाढी करतात वगैरे ब्रेसला करतो दाढी. इकडे वॉशिंग मशीनला आम्ही मग असे कपडे लावून गेलो होतो, कशी करतो पण कपडे लावले ना धुतले आता चालू बरोबर आहे होत चालू. बाबा ऑक्टोबर याला आमच्याकडे माकले म्हणतात, त्याचे हात खातात त्याचे का माकल्यांचे स्क्वीड वेगळं ना रे, स्क्वीड वेगळं स्क्वीड आणि हे सेमच आहे ऑलमोस्ट सेम जात. भावांनो आयकियामध्ये लाईट गेलेली आहे, आधी आम्हाला वाटलं इन्व्हर्टरची ऍडव्हर्टाईज आहे, अरे इन्व्हर्टरची ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे, खरंच लाईट गेलेली आहे. आणि आली 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 टायमिंग आली टायमिंग ना अभ्यास करती आणि नंतर काय वाचणार का ओम बघिनी बागवरी बदमासे येऊन क्लिम एट. असं तुम्ही तुमच्या कारट्यांचे लाड पुरवू शकता, तिथे तुमच्या कारट्यांना खेळायला वगैरे काय असेल तर हे सगळं आहे. की वेल माणसाचं तोंड या, हा माणसाचं तोंड या, चेंज होतं रे चेंज होणारा. आणि कारट्यांना झोपायलाही जागा आणि त्यांच्यासोबत खेळायला मासे, डॉल्फिन आहे एक, एक जिताड शार्क आहे का, हा शार्क आहे. आणि हत्तीचा पिल्लू पण आहे, हत्तीचा पिल्लू झोपला आहे, हत्तीच्या पिल्लूने पण एक पिल्लू दिला आहे, अजून एक हत्तीचा पिल्लू आई शपथ हत्तीच्या पिल्लूने पण एक पिल्लू दिला आहे. आणि यश वांगा खात होता आत्ताच, यश घे वांगा खा. यश काय खात होता तू, हा कुठलं फळ रे, काकडी काकडी नाही अशी त्रिवेगच आहे. कासव हा समुद्रातला कासव असून सुद्धा जमिनीवर जिवंत आहे, ही तर वेगळी गोष्ट आहे. त्यांची रेस लागली ना, दोघे दमले आता, सगळे दमले, सगळे जनावर आपली झोपलेली आहेत दमलेली आहेत. आणि एक जनावर आहे बघा हा बाहेर खिडकी मी म्हणाले का भोपत्रा वहिनी, ओ भोपत्रा वहिनी अरे बाबो तिकडं वाघ दमून झोपलाय कुठे, हे आपण असलो दमलाय. ओके हाय 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 प्राणी हा धन्य उंच प्राणी आहे ना, धन्यच असेल वेगळाच आहे हसत पण तयार का बाबो. प्राणी संग्रहालय मित्रांनो, प्राणी संग्रहालय. आणि सगळ्या मुलींनी लक्षात घ्या इकडे आहे पांडा. पांडा काय पांडेच आहेत ना, पांडे आहेत पांडे कोणतरी कुंफू पांडा. आणि त्यांच्या मागे लावल्या चिट्ट्या. एक पांडा कितीला आहे, 419 ला एक पांडा पडलं बघ किंमत ऐकून असो. पांड्याने पावटी केलं सगळ्या जमिनीवर काय फालतू तुझे बडीशेप आहे काय ते अच्छा केसांना बनवायचे थ्रेड्स.
काहीतरीच ना बेड ती फिल्म. तर 500 किलोमीटरचा आयक्या फिरल्यानंतर दमलो रे भावांनो दमलो. आता बघा असा वाकलाय, वाकी झालाय वाकी. हे सगळं 7000 फ्रेम ऑफ नाही. हे भारी, हे घेऊ शकतो. हेच फायनल करू, हेच भारी वाटतात. आज ना उचल सर. कुठली रे? घोड्यांवाली. घोड्यांवाली ना, एक नंबर फ्रेम आहे. फ्रेम बघा सुंदर आहे. पण पुढचा घोडा डायरेक्ट जेंटलमॅन आहे. जावी धाबे मी त्याची केस कापली. केस बघ असली भारी भाई. हेअर स्टाईल आहे बोल. मला वाटलेलं लहान मुलासारखी दिसणारीच मुलं लहान असतात, पण असं नाही आहे. इकडं बघा. अरे ए टोकियो ड्रिफ्ट कर. चल जा. हे मरतील रे, हे मरणार. अरे भाई हाबक. अरे हाबक, अरे हाबक. आयक्या सोडून डॅशिंग केअर चालू आहे. आयची आयची डॅशिंग कर. यो हा डेंजर रे भस्मासूर. तर आता बिलिंग काउंटरला आलेलो आम्ही. मित्रांनो आता बिलिंग काउंटर आल्यानंतर तुम्ही गर्दी बघा. बिलिंग काउंटरला किती मारणी गर्दी. चल सॉफ्टी घेण्याची का. सुरांना परत भूक लागली. काय आता तर जेवलो होतो आपण 4 वाजता. चार वाजता जेवलो मग. सॉफ्टी खातोय. अनु तुम्ही आयक्याची लिफ्ट बघू शकता. भयंकर मोठी लिफ्ट आहे. इथे एखादा बेडरूम नेऊ शकतो याच्यात आपण आरामात ना. हा ना. हे राहील का रे या डिक्कीत सगळं. तर सर्व सामान गाडीमध्ये ठेवून आम्ही निघतोय घरी. इथेच आपल्या ब्लॉगचा मी एंड करतोय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.